म्हणजे तो अभ्यासक्रमाबद्दल माहिती पाठवू शकतो. अभ्यासक्रमाला जिवराईमध्ये ब्रिज कोर्स म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे. आणि ह्या ब्रिज कोर्समध्ये इयत्ता आठवी विषय गणित, आणि ह्या इयत्ता आठवी विषय गणितमध्ये आज जो काय घटक आहे त्या घटकाचं नाव आहे वर्तुळ. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये सर्कल असं म्हणतो. ह्या वर्तुळाबद्दल आपण काय करणार आहोत, माहिती पाहणार आहोत. तुमच्या समोर व्हाईट बोर्डवरती एक काय केलेली आहे, एक वर्तुळाची आकृती दिलेली आहे. आकृतीलाच आपण काय म्हणतो, डायग्रॅम असं म्हणतो. ह्या डायग्रॅमबद्दल एक व्हाईट बोर्डवरती आकृती काढलेली आहे, आणि त्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे तर बरोबर सेंटरला काय आहे, ओ हा केंद्रबिंदू आहे आकृतीचा. त्या वर्तुळाचा हा काय आहे, ओ हा केंद्रबिंदू आहे. तर ओ ए ही वर्तुळाची काय आहे, त्रिज्या आहे. आणि पी क्यू ही वर्तुळाची काय आहे, वर्तुळाचा व्यास आहे. त्या व्यासालाच आपण इंग्रजीमध्ये डायमीटर म्हणतो, त्रिज्याला आपण इंग्रजीमध्ये रेडियस म्हणतो. आणि त्या वर्तुळामध्ये एक्स वाय ही जी वर्तुळामध्ये काढलेली जी काही रेषा दिसते त्या रेषेला आपण काय म्हणतो, जीवा म्हणतो. जीवेलाच इंग्रजीमध्ये काय म्हणतो, क्वाड असं म्हणतो. म्हणजे व्हाईट बोर्डवरती जी काय आकृती आहे त्या आकृतीमध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ हा आहे. तर सेंटर ऑफ सर्कल इज ओ, ओ ए इज अ रेडियस ऑफ द सर्कल. त्यानंतर पी क्यू इज द डायमीटर ऑफ द सर्कल, अँड एक्स वाय इज द क्वाड ऑफ द सर्कल. अशा पद्धतीनं त्या वर्तुळामध्ये आपल्याला काय करता येईल, माहिती सांगता येईल. जर आपल्याला एखाद्या वर्तुळाची जर आपल्याला त्रिज्या काढायची असेल तर त्रिज्या काढण्याचं जे काय सूत्र आहे, तर त्रिज्या कशी काढायची बघा, तर त्रिज्या बरोबर व्यास भागिले दोन हे त्रिज्या काढण्याचं सूत्र आहे. म्हणजे एखाद्या वर्तुळाची त्रिज्या काढायची असेल तर आपल्याला परीक्षेमध्ये काय केला जातो, त्या प्रश्नाचा व्यास दिला जातो आणि त्याच्यावरून आपल्याला काय काढायची असते, त्रिज्या काढायची असते. मग त्रिज्या काढण्याचं सूत्र काय, तर त्रिज्या बरोबर व्यास छेद दोन. त्याला आपण इंग्रजीमध्ये रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय टू. रेडियसचं छोट्या लिपीत आर आपण हे अक्षर वापरतो, तर डायमीटरचं दुसऱ्या लिपीतलं डी हे डायमीटरसाठी आपण डी हे अक्षर वापरतो. म्हणजे इंग्रजीमध्ये आपल्याला काय सांगते, आर इज इक्वल टू डी अपॉन टू हे आपल्याला त्रिज्या काढण्याचं काय करता येईल सूत्र सांगता येईल, रेडियस काढण्याचं सूत्र आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे एखाद्या वर्तुळाची त्रिज्या दिली असेल आणि त्याचा जर आपल्याला व्यास काढायचा असेल तर व्यास काढण्याचं सूत्र काय आहे, तर व्यासाला आपण डायमीटर म्हणतात हे बरोबर आहे. तर व्यास बरोबर त्रिज्या गुणिले दोन हे काय आहे, व्यास काढण्याचं काय आहे सूत्र आहे. म्हणजे डायमीटर इज इक्वल टू आर इन टू टू, म्हणजे डी इज इक्वल टू टू आर. अशाबद्दल आपल्याला काय करता येईल, माहिती सांगता येईल. मग त्रिज्येबद्दल माहिती पाहिली, व्यासाबद्दल माहिती पाहिली, आपल्याला आता क्वार्ड जीवाबद्दल आपल्याला माहिती पाहायची आहे. जीवा जर काढायची असेल तर सूत्र कोणतं आहे बघा, तर जीवा बरोबर पायडी, पायडी हे काय आहे सूत्र आहे. म्हणजे जीवा बरोबर पायला पाय ही किंमत ठेवलेली आहे गुणुले डी चं सूत्र काय, डी बरोबर काय आहे टू आर आहे, म्हणून डी ची किंमत काय टाकली टू आर टाकली. म्हणून जीवा बरोबर काय सूत्र मिळते आपल्याला, दोन पाय आर, म्हणजे क्वार्ड इज इक्वल टू टू पाय आर हे काय मिळतं आपल्याला सूत्र मिळतं. अशा पद्धतीनं आपण रॅडिसचं सूत्र बघितलं, त्यानंतर डायमीटरचं सूत्र या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, त्याचबरोबर क्वार्डचं सुद्धा काय केलेलं आहे आपण सूत्र या ठिकाणी काय केलेलं आहे पाहिलेलं आहे. त्यानंतर ही तीन प्रकारची सूत्र पाहिल्यानंतर आपल्याला एक उदाहरण सोडवायचं आहे. काय उदाहरण सोडवायचं आहे, तर द रॅडियस ऑफ द सर्कल इज 35 सेंटीमीटर, फाइंड इट्स सर्कमफरन्स. हे आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे. द रॅडियस ऑफ सर्कल, रॅडियस ऑफ द सर्कल म्हणजे काय, वर्तुळाची त्रिज्या किती आहे 35 सेंटीमीटर आहे. फाइंड इट्स सर्कमफरन्स, फाइंड इट्स सर्कमफरन्स म्हणजे काय, तर त्या वर्तुळाची वर्तुळाचा परिघ किती, एका वर्तुळाची त्रिज्या जर 35 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाची जीवा किती, असा हा काय आहे प्रश्नाचा अर्थ आहे. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. मग हा प्रश्न काय कसा सोडवायचा,
तर पहिल्यांदाच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते लिहायचं. गिवन सोल्युशन मध्ये पहिल्यांदा गिवन 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 म्हणजे काय दिलेलं आहे, तर रॅडियस ऑफ सर्कल दिलेला आहे. रॅडियस ऑफ सर्कल म्हणजेच आर किती दिलेला आहे, 35 सेंटीमीटर दिलेला आहे. त्यानंतर काय काढायचं आपल्याला, जे काढायचं आहे त्याला त्यासाठी आपण काय म्हणतो, टू फाईन. फाईन म्हणजे काढणे. काय काढायचं आहे, सर्कमफरन्स काढायचा आहे. मग सर्कमफरन्स आपल्याला माहित आहे का, सी इज इक्वल टू माहित आहे का, नाही, म्हणून क्वेश्चन मार्क. मग सर्कमफरन्स काढायचा आहे म्हटल्यानंतर सर्कमफरन्सचा काय करायचा, आपल्याला फॉर्म्युला मांडायचा आहे. सर्कमफरन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, जीवेचा जीवेचं सूत्र माहित आहे. काय जीवेचं सूत्र, जीवा बरोबर 2πr. सर्कमफरन्स इज इक्वल टू 2πr. सी इज इक्वल टू 2 ला 2. पायची किंमत किती असते, तर 22/7 ही वैश्विक किंमत आहे. म्हणजे पूर्ण जगामध्ये जर कुठली कुणी जर तुम्हाला प्रश्न विचारला पायची किंमत किती असते, तर 22/7 काय करायची किंमत मांडायची. किंवा काय काय वेळेस पायची किंमत किती दिली जाते, 3.14 दिली जाते. म्हणजे पायची किंमत ज्यावेळेस 3.14 दिली जाते त्यावेळेस 3.14 घ्यायचं, आणि ज्यावेळेस पायची किंमत 3.14 दिली जात नाही त्यावेळेस पायची किंमत किती घ्यायची, 22/7 घ्यायची. आरची किंमत आपल्याला माहिती आहे, आरची किंमत किती, 35 आहे. मग आपल्याला काय मिळालं, सी बरोबर 2 × 22/7 × 35 हे आपल्याला काय मिळालं, इक्वेशन मिळालं. मग 7 ने काय जातोय, 35 ला भाग जातोय. 7 × 1 = 7, 7 × 5 = 35. राहतंय काय शिल्लक, मग 2 × 22 = 5. मग सी बरोबर 5 × 2 गुणाकार तुम्हाला येतोय, 5 × 2 = 10 गुणुले राहिलं काय, 22. म्हणजे 10 × 22 आपल्याला मिळालं. मग सी ची किंमत किती, 22 × 22 आणि वरचा 0 म्हणजे तुमची जीवा किती आली, 220 आली. म्हणून त्या वर्तुळाची जीवा किती असणार आहे, 220 सेंटीमीटर असणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येईल, एखाद्या वर्तुळाची त्रिज्या दिली असेल तर त्या त्रिज्येवरून आपल्याला काय काढता येतो, त्या वर्तुळाची जीवा काढता येते. त्याचबरोबर त्या वर्तुळाचा व्यास सुद्धा काय करता येतो, आपल्याला काढता येतो. समजा त्या वर्तुळाची जीवा आपल्याला 35 सेंटीमीटर आहे, तर मग व्यास किती असणार आहे, तर व्यास काढायचा, व्यास काढायचा म्हटल्यानंतर सूत्र काय, व्यास बरोबर 2 × r, म्हणजे डी बरोबर 2r असणार आहे. डी बरोबर 2 ला 2 × r किती आहे, 35 आहे. म्हणजे 2 × 35 = 70 झालं. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला एखाद्या वर्तुळाची त्रिज्या जर दिली असेल तर त्याच्यावरून आपल्याला त्या वर्तुळाचा व्यास काढता येतो, त्या वर्तुळाची जीवा आपल्याला काय करता येते, काढता येते. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या सूत्रांचा वापर करून आपल्याला काय करायचे आहे, वर्तुळाची उदाहरण सोडवायची आहे. मग वर्तुळाचं पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं, तर पूर्ण वर्तुळाचं माप हे 360° असतं. किती असतं, 360° हे वर्तुळाचं काय असतं, माप असतं. आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असतं, अर्धवर्तुळ कंस असतो बघा, अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असतं, तर 180° असतं. म्हणजे हे सुद्धा वाक्य जे आहे, अर्धवर्तुळ कंसाचे माप टिंबटिंब 0° असते. हा जो काय प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा काय केला जाईल, परीक्षेला विचारला जाईल. त्यावेळेस तुम्ही काय करता, तुम्हाला सांगता आला पाहिजे. तर अर्धवर्तुळ कंसाचं माप हे किती असतं, 180° असतं. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, द मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज इक्वल टू 180°. म्हणजे द मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क किती आहे, 180° आपल्याला काय करता येईल, सांगता येईल. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या सर्कल बद्दल काय करता येईल, माहिती सांगता येईल. धन्यवाद.